वेलकम फ्रेंड्स, आई एम एस डी फारंडे। टुडे वी डिस्कस हाउ टू डिज़ाइन द फुट लिवर। टू टाइप्स ऑफ लिवर डिज़ाइन प्रोसीजर वी सीन इन द लास्ट लेक्चर, हैंड लिवर एंड फुट लिवर। टुडे वी गोइंग टू डिस्कस ऑन द प्रॉब्लम ऑफ फुट लिवर, हाउ टू डिज़ाइन अ फुट लिवर। दिस इज अवर टुडे डिस्कशन टॉपिक, डिज़ाइन ऑफ फुट लिवर। One example is given here. A foot lever is 1 meter from the center of the shaft. Shaft cha center pasun 1 meter length dilele, and to the point of application of 800 newton load. Manje 800 newton evda load dilela ahe ya thikani. Tumhi baghu shakta. Diameter, find the diameter of shaft. D calculate karayacha aahe. हा डी कैलक्युलेट कराए अपना। डायमेन्शन्स ऑफ द की, की चे डायमेन्शन मजे तेजी विड्थ एंड थिकनेस डायमे फाइंड आउट कराए अपने। डायमेन्शन्स ऑफ रेक्टेंगुलर आर्म ऑफ द फुट लिवर ऐट 60 mm फ्रॉम द सेंटर ऑफ द शाफ्ट। शाफ्ट च्या सेंटर पासून 60 एवढा डिस्टन्स वरती याची विड्थ जी असेल ती आपल्याला कैलक्युलेट कराएची आहे। आर्म ची क्रॉस सेक्शन जो आहे तो कैलक्युलेट कराएचा आहे। Assuming width of the arm as 3 times of thickness, म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेला आहे। The allowable tensile stress may be taken as 73 MPa and allowable shear stress as 70 MPa एवढं दिलेलं आहे। गिवन जे काय असेल ते पहिल्यांदा नोट डाउन करून घ्या। लेंथ दिलेली आहे 1 meter, mm मध्ये 1000 mm, एफर्ट दिलेला 800 newton, पी टेन्साइल स्ट्रेस 73 MPa, 73 N/mm², शिअर स्ट्रेस इज गिवन 70 MPa मीन्स न्यूटन पर 70 N/mm². दिस इज अवर क्वेश्चन। ही जी फिगर आहे प्रॉब्लेममध्ये किंवा डिझाईन करत असताना फिगर आपण ड्रॉ करत नाही आहे, पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून या ठिकाणी मी ही फिगर फाइंड आउट केलेली आहे। इथून पुढच्या डिस्कशनमध्ये सुद्धा फिगर आपल्यावर असणार आहे, पण ॲक्च्युअल त्यावेळी ज्यावेळी तुम्ही डिझाईन करणार आहे त्यावेळी फिगर काढायची गरज नाही आहे। ते डायमेन्शन्स, त्याची पोझिशन, त्याच्यावरचे फोर्सेस हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत। फर्स्ट डायमीटर ऑफ द शाफ्ट, पहिल्यांदा शाफ्टचा डायमीटर फाइंड आउट करायचा या ठिकाणी। हा शाफ्टचा डायमीटर आहे। लेट स्मॉल डी इज द डायमीटर ऑफ शाफ्ट। वी नो दॅट द ट्विस्टिंग मुवमेंट ऑन द शाफ्ट, शाफ्टवरती ट्विस्टिंग मुवमेंट असणारा डिझाईन प्रोसिजरमध्ये आपण बघितलेला आहे। कॅपिटल टी इज इक्वल्स टू व्हॉट इज ट्विस्टिंग मुवमेंट, पी इन टू एल। पी इज गिवन 800 newton, एल इज गिवन 1000 mm, अँड दिस इज 800 × 10³ N/mm। दिस इज द ट्विस्टिंग मुवमेंट। वी ऑल्सो नो दॅट द ट्विस्टिंग मुवमेंट ऑन द शाफ्ट टी, शाफ्टवरती जो ट्विस्टिंग मुवमेंट ॲक्ट होणार आहे तो ट्विस्टिंग मुवमेंट काय असेल तो आता या ठिकाणी आपण बघणार आहे। हा जो ट्विस्टिंग मुवमेंट टी आहे तो ॲज इट इज घेतला। शाफ्टचे डायमेन्शन्स, स्ट्रेस इंटू एरिया, एरिया 5/16 × D³ × τ, याच्यावरून आपल्याला डी क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे। मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, सिम्प्लिफाय कर जा, तुम्हाला डी मिळेल या ठिकाणी। डी किती आला, 38.8 मीन्स नियरली 40 mm, 40 mm डी आलेला आहे। वी नो दॅट द डायमेन्शन्स ऑफ द बॉस, इम्पेरिकल रिलेशन आपण डायमेन्शन फाइंड आउट करतोय। D2 = 1.6D, 64 mm। थिकनेस ऑफ द बॉस T2 = 0.3D मीन्स 12 mm। L2 = लेंथ ऑफ द बॉस 1.25D मीन्स 50 mm। सर जर L2 हा जर 1.5D कन्सिडर केला तर किती येणार आहे, 60 mm येणार आहे। एवढंच व्हेरिएशन आहे यामध्ये। नाऊ कन्सिडरिंग द शाफ्ट अंडर कंबाइंड बेंडिंग अँड ट्विस्टिंग, शाफ्ट आपल्याला माहीत आहे कंबाइंड बेंडिंग अँड ट्विस्टिंग मुवमेंटमध्ये असणार आहे। डायमीटर ऑफ द शाफ्ट ॲट द सेंटर ऑफ द बेअरिंग D1 इज गिवन बाय द रिलेशन, इज दिस इज द रिलेशन 5/16 × τ × D1 इज इक्वल्स टू P × L² + l² + L². डिझाईन प्रोसिजरमध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे। चला तो फॉर्म्युला ॲज इट इज आपल्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे। व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे D1। मॅथमॅटिकल इक्वेशन सिम्प्लिफाय करत जा। या ठिकाणी काय फक्त एक चेंज केलेला आहे, L = 2L² व्हॅल्यू पुट केलं आहे या ठिकाणी। लक्षात आलं, या एलची व्हॅल्यू जी आहे ती 2L² एवढी कन्सिडर केली आहे आपण। D1 किती मिळाला,
40 mm, 40 mm हा डी वन मिळाला आपल्याला ठिकाणी. नेक्स्ट डायमेन्शन ऑफ द की, कीचे डायमेन्शन्स फिक्स करायचे. द स्टँडर्ड डायमेन्शन्स ऑफ द की फॉर 40 mm डायमीटर ऑफ शाफ्ट. जर तुम्ही टेबलवरून जरी व्हॅल्यू घेतला तरी तुम्हाला ह्या व्हॅल्यू लक्षात येणार आहे. विड्थ ऑफ द की डब्ल्यू इज इक्वल्स 12 mm अँड थिकनेस ऑफ द की इज 8 mm. नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता कन्सिडर स्क्वेअर की डब्ल्यू इज इक्वल्स टू डी बाय 4, 40 डिवाइड बाय 4 इन्स 10. विड्थ येणार आहे तुमची असतं ना, थिकनेससुद्धा सेम असणार आहे कारण स्क्वेअर की आहे. द लेंथ ऑफ द की L1 इज ऑप्टेन्ड बाय कन्सिडरिंग द शिअरिंग ऑफ द की. कीची लेंथ कन्सिडर करला की शिअरमध्ये फेल होणार आहे असं आपण कन्सिडर करणार आहे, ती शिअरमध्ये फेल होते. वी नो दॅट द ट्विस्टिंग मोमेंट टी कॅपिटल टी हाऊ मच 800 × 10³ इंटू L1 प्लस W इंटू टाउ इंटू डी बाय 2 इज इक्वल्स टू. सिम्प्लिफाय करा इक्वेशन, सिम्प्लिफाय केल्यानंतर याच्यातून आपल्याला मिळणार आहे L1 हाऊ मच L1 47.6 mm. इट मे बी टेकन ॲज इक्वल टू द लेंथ ऑफ द बॉस. म्हणजे L2च्या बरोबर हे आपल्याला घ्यावं लागणार आहे असतं ना. L2 किती आहे? 50 आहे. म्हणून L1सुद्धा आपण 50 कन्सिडर केला असतं ना. जर 10 वापरला आपण वेळत तर येणार आहे L1 60 येणार आहे. एवढाच फरक असणार आहे, एवढा फरक कन्सिडरेबल आहे, तो ॲक्सेप्टेबल आहे. नेक्स्ट डायमेन्शन्स ऑफ द रेक्टँग्युलर आर्म ॲट 60 mm फ्रॉम द सेंटर ऑफ द शाफ्ट. शाफ्टचा जो सेंटर आहे हा शाफ्टचा सेंटर आहे, तर याच्यापासून 60 mm डिस्टन्स घेतला आहे. किती घेतला आहे? 60 डिस्टन्स घेतला आहे. 60 डिस्टन्सवरती त्या आर्मची क्रॉस सेक्शन काय असणार आहे, रेक्टँग्युलर डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. काय सांगितलं आहे? टी इज इक्वल्स टू थिकनेस ऑफ द आर्म इन एम एम, बी इज इक्वल्स टू विड्थ ऑफ द आर्म. विड्थ ऑफ द आर्म त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे, किती आहे? 3t एवढी आहे, ती गिवन व्हॅल्यू आहे. बेंडिंग मुमेंट ॲट 60 mm फ्रॉम द सेंटर ऑफ द शाफ्ट. व्हॉट इज द बेंडिंग मुमेंट? 800 × 1000 इज द लेंथ, टोटल लेंथ, इफेक्टिव लेंथ मायनस 60, याचं 60 मायनस करायचं आहे. ही व्हॅल्यू आणणार आहे 752 × 10³ न्यूटन mm. अँड द सेक्शन मॉड्युलस झेड इज इक्वल्स टू 1.6 × t × b² व्हॅल्यू असणार आहे 1.5 t³ mm³. वी नो दॅट द टेन्साईल बेंडिंग स्ट्रेस सिग्मा टी इज इक्वल्स टू एम बाय झेड. व्हॅल्यू पुट करा, एमचे आणि झेडचे व्हॅल्यू पुट करा. याच्यातून आपल्याला मिळणार आहे टीची व्हॅल्यू किती आली? 20 mm. अप्रॉक्सिमेटली 2019 येते. आपण 20 कन्सिडर केले फॉर सेफ डिझाईन. कॅपिटल बी इज इक्वल्स टू 3t की आपला क्वेश्चनमध्येच दिलेला आहे. बी किती आला? 60 mm. द विड्थ ऑफ द आर्म इज टेपर्ड व्हाइल द थिकनेस इज केप्ट कॉन्स्टंट थ्रू आउट. द विड्थ ऑफ द आर्म ऑन द फुट प्लेट साइड किती असेल? B1 इज इक्वल्स टू B/2 इज इक्वल्स टू 30 mm. दिस इज द फायनल आन्सर. हा झाला फुट लिव्हरवरचा प्रॉब्लेम, ज्याला आपण डिझाईन प्रोसिजर ऑफ फुट लिव्हर म्हणतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण हँड लिव्हरचा प्रॉब्लेम बघणार आहे. ओके, थँक्यू.